हॉस्पिटलमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण झालं होतं, त्या अनुषंगाने डॉक्टर शंकरराव चव्हाण शिवपुरी प्रकल्पामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी तब्बल 10 वर्ष या ठिकाणचा 11 नंबरचा दरवाजा या ठिकाणी बंद होता. आज विष्णुपुरी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आपण विष्णुपुरी प्रकल्पामध्ये आलेलो आहोत. डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या संकल्प बुद्धिमानाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रकल्प साकारला गेला होता. हा जलाशय साकारला गेला होता त्याच्या माध्यमातून हा सध्या बघतोय. हे पूर्ण जे प्रकल्प आहे या प्रकल्पाचं पाणी पूर्ण महाराष्ट्राला नव्हतं, पूर्ण महाराष्ट्राला जातं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणचा जो हरित गंगा ज्या ठिकाणी म्हणू शकतो, हरित परिवर्तन होऊ शकतो, ते डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी नुकताच डॉक्टर शंकरराव चव्हाणांचा मोठा पुतळा या ठिकाणी बसण्याची या ठिकाणी पारित झालेला ठराव पारित झाला आहे. त्या अनुषंगाने एका काही येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचा पुतळा या ठिकाणी साकारण्यात येईल. पण त्यापूर्वी बघू शकतो की पुतळा उभारणं हे काही साधारण काम नाही. हा पुतळा ज्या व्यक्तीचा उभारला जातो त्या व्यक्तीचं काहीतरी कार्य महान असलं पाहिजे. या ठिकाणी आपण बघतोय हे जे प्रकल्पाचं कार्य आहे, पूर्ण परिवाराचं कार्य आहे, डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमातून घडलेलं आहे ते आपण बघू शकतो. माझ्यासोबत या ठिकाणी युवराज्याचे गणेश शिंदे सर आहेत. गणेश शिंदे की रिसेंटली आपण काय सांगायचं म्हणजे आज नांदेडमध्ये पाणी का कमी पडत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आणि फक्त आणि फक्त विष्णुपुरी प्रकल्प आहे. हा प्रकल्पाच्या निर्मितीच्या मागे सर्वात मोठा शिल्पकार म्हणून ज्याला समजले जाते ते स्वर्गवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब त्यांच्या संकल्पनेतून एवढा मोठा जलाशय आणि महासागर तयार झालेला आहे. आणि आज याचमुळे अनेक शहरामध्ये आपण बघतो टँकरच्या टँकर फिरलेले दिसतात, परंतु ह्या नांदेडमध्ये मात्र अजिबात टँकर दिसत नाही. याचं एकमेव कारण आहे जलाशय भरलेला आहे, अफाट जलाशय भरलेला आहे, अफाट पाणी आहे. ते महत्त्वाचं मुद्दा म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पिकाची अडचण येत नाही. ज्या प्रकारे लातूरला आपण बघितलं की लातूरला अगदी सांगलीतून लातूरपर्यंत ट्रेननी पाण्या लागलं, पण नांदेड जिल्ह्यामध्ये जेव्हापासून प्रकल्प सकारला गेला तेव्हापासून आतापर्यंत कधी पाणी टंचाई पडली नाही, पडणारच नाही. कारण की एवढं मोठं असताना कशी टंचाई पडेल? ते पाणी म्हणजे जवळपास अंतेश्वर ते इथपर्यंत पाणी साठलेलं पाणी पूर्ण एक नांदेडला लागताच अंतेश्वर आहे. अंतेश्वरला एक मोठा डॅम आहे, अंतेश्वरनंतर इथे डॅम आहे, मध्ये पण इथे डिग्रेस आहे, म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी डॅम केलेले. म्हणजे आपलं पाणी इथंच राहिलं पाहिजे. आपण इकडे पाहतो की इथे पाणी कमी आहे, पाणीच नाही. आता इथे जसं जसं पाणी जास्त वाढेल तसं तिकडे पाणी सोडलं जातं आणि पुढे गेले डॅम. एक संकल्पना आहे जल तज्ञ, जल एक नावानं शंकरराव चव्हाण साहेब आजही नाव आहे. आपण म्हणून जलनायक बरोबर आहे. या ठिकाणी नुकतंच डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची 14 जुलैला जलनायक म्हणून या ठिकाणी जयंती महोत्सव साजरा केला होता. त्या ठिकाणी त्यांचे सुपुत्र आणि या ठिकाणचे नांदेड जिल्हाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून स्वर्गवासी शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाच्या नंतर या जिल्ह्याचं पालकत्व अशोकराव चव्हाण यांनी स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारलेलं आहे त्यांच्या पालकत्वाखाली. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे गणेश सर आपल्याला आठवत असेल की ज्या ज्या वेळेस नांदेडवर संकट येतात पाण्याची अडचण येते त्यावेळेस अशोकराव चव्हाण पुढे येतात. नक्कीच 100% येतात, कारण की त्यांचा एक वारसा आपल्याला आहे की जळतच जलाशयाचा. कारण की त्यांनी आतापर्यंत नांदेड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी डॅम बांधले आणि नेमकं पाण्याचं महत्त्व कळलं. ज्या लोकांना पाण्याचं महत्त्व कळलं आहे तेच सगळ्यात मोठे लोक झाले, कारण त्यात पाणी आहे म्हणून शेतले. आज आपण त्यांचा मतदारसंघ पाहतोय सर, की मतदारसंघामध्ये पाण्याची भरपूर सोय केली. कारण आज ऊस आहे, केळी आहे, ते शेतकरी मोठे झाले. शेतकरी मोठे झाले म्हणजे इंडायरेक्टली संपूर्ण मतदारसंघ मोठा झाला, म्हणजे अफाट उत्पन्न निघालं. आणि हे साईडलं आहे इकडं संपूर्ण शेतकरी हे भरमसाठ उत्पन्न कमावणार आहे. नक्कीच सर, या ठिकाणी नुकतंच पेपरला सर्वमान्य झाला होता डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचा पुतळा या विष्णुपुरी प्रकल्पामध्ये साकारलेला येणाऱ्या कालावधी म्हणून साकारला जातो. नक्की साकारला पाहिजे, कारण की याचं संपूर्ण श्रेय ते शंकरराव चव्हाण साहेबांना जातं. आणि जर याला कदाचित नसतं तर आपली लातूरपेक्षाही बेकार असं झाले. मग एवढं चांगलं मिळालं तर पुतळाच नाही तर प्रत्येक ठिकाणी येतं संपूर्ण पुतळी राहिली पाहिजे असं वाटतं. धन्यवाद.